द सेकंड एग्जांपल कोणता आहे वैक्सेस सेकंड एग्जांपल कोणता आहे सिंपल लिपिड्सचं वैक्स वन एग्जांपल इन द फैट सेकंड एग्जांपल इज अ वैक्स आता वैक्स म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की आपण थंडीच्या दिवसांमध्ये जे वॅसलिन शरीराला लावतो म्हणजेच ऍक्च्युली ते वॅसलिन म्हणजेच काय आहे वॅक्स आता वॅक्स पण हे कशाचं एक्झाम्पल आहे सिंपल लिपिडचं म्हणजे वॅक्सला पण आपल्याला काय म्हणता येईल इट इज द एस्टर ऑफ इट इज द इट इज द एस्टर ऑफ लॉन्ग हायड्रोकार्बन चेन लॉन्ग हायड्रोकार्बन चेन विथ लॉन्ग चेन ऑफ ग्लिसरॉल टू फॉर्म द वैक्स मॉलिक्यूल एंड दीज वैक्स मॉलिक्यूल दे आर नॉट लिक्विड एट अ रूम टेम्परेचर नॉट लिक्विड एट अ रूम temperature vaccines they are also secreted by different plant parts stem then leaves then the fruits kahi plant madhe wax ha panan varti secrete kela jato stem varti pan secrete asto tyachanantar fruit varti tar astoch asto apple varti pan wax secrete asto mhanun panachi jar stem takle apan तर पाण्याचा थेंब तिथे असा स्थिर राहत समजा परत एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते अळूचं पान आता अळूचं पान तुम्हाला माहिती का नाही मला माहित नाही एक असं मोठं अळूचं पान असतं या पानावरती आपण समजा पाण्याचा थेंब टाकला ठीक आहे हे पान आहे इथं जर पाण्याचा ड्रॉप टाकला थेंब टाकला तर हा थेंब जशाच तसा राहतो इथं स्थिर राहतो किंवा स्थिर राहील किंवा हा इथून असा खाली पडेल म्हणजेच काय या पानांवरती कशाचं कोटिंग आहे वॅक्सचं कोटिंग आहे अळूच्या पानांवरती असंच बऱ्याच प्लांट्स मध्ये त्याच्या लीफ वरती त्याच्या स्टेम वरती फ्रुट्स वरती वॅक्सी कोटिंग प्रेझेंट असतं वॅक्स दे आर ऑल्सो मोस्टली दे आर ऑल्सो फाउंड इन दे आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लड गोनॅड्स अँड सीबॅन सीएस gland sebaceous gland of the skin sebaceous gland of the skin apni ji skin ahe yacha pasna wax sebaceous gland hi wax secrete karat aste nantar cha example ahe the wax is also secreted by the hydrophytic plant hydrophytic plants secretes the wax on the surface of leaf on the surface of leaves and a stem to form a thick cuticle layer क्युटिकल जेव्हा तयार होतो तेव्हा तो त्या पार्टला तो प्रोटेक्ट करत असतो परत एक एक्झाम्पल सांगते वॅक्स इज ऑल्सो सिक्रेटेड बाय द हनीबीज म्हणजे मधमाशा ज्या असतात मधमाशाचं जे पोळं असतं जे हेक्झागोनल असे चंबस तयार करतं ते चंबस कशापासून बनलेले असतात वॅक्स पासून बनलेले असतात याच्यामध्ये काय असतं वॅक्स कोण सिक्रेट करत हे हनी बीज वर्कर हनी बी सिक्रेट्स द वॅक्स फॉर द फॉर्मेशन ऑफ दिस हनीकोम लाईक चंबर और हेक्झागोनल चंबर्स त्याच्यानंतर परत वॅक्स दे आर ऑल्सो सिक्रेटेड इन अवर आय त्याला म्हणतात कुठं सिक्रेट होतो वॅक्स इन अवर इयर कानामध्ये इन अवर इयर कानामध्ये जो आपण वॅक्स सिक्रेट होतो कानामधला जो मळ असतो तो म्हणजे ऍक्च्युली एक प्रकारचा काय असतो वॅक्स आर ऑल्सो सिक्रेटेड
आणि त्या वॅक्सला म्हणायचं सिरुमन. त्या वॅक्सला कानामधल्या जो मळ असतो त्याला काय म्हणायचं सिरुमन. इट प्रोटेक्ट द टिम्फॅनिक मेम्ब्रेन. सिरुमन इट प्रोटेक्ट द टिम्फॅनिक मेम्ब्रेन. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एक एक्झाम्पल आहे वॅक्सचं. मेंढीचे जे केस असतात का नाही, जी ऊल म्हणतो आपण त्याला, लोकर, त्याच्यावरती पण वॅक्स असतो. म्हणजे दे आर ऑल्सो सिक्रेटेड. वॅक्स आर ऑल्सो प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ द वॅक्स आर प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ हिअर अँड स्किन ऑफ शीप. ठीक आहे. म्हणजे बघा वॅक्स. सेकंड एक्झाम्पल सिंपल लिपिडचं कोणतं आहे, वॅक्स. पहिलं आपण पाहिलं फॅट, नंतरच कोणतं आहे वॅक्स. वॅक्स इट इज द एस्टर ऑफ लॉंग हायड्रोकार्बन चेन विथ अ लॉंग चेन ऑफ अ ग्लिसरॉल. दीज आर नॉट लिक्विड ऍट अ रूम टेम्परेचर. हा दुसरा पॉइंट. दे आर प्रेझेंट इन ब्लड, गोनॅड्स अँड सिबेसियस ग्लँड ऑफ द स्किन. दीज आर हायड्रोफिटिक. दे आर ऑल्सो सिक्रिटेड इन अ हायड्रोफाइटिक प्लांट्स ऑन द सर्फेस ऑफ द लीव्स स्टेम टू फॉर्म द क्यूटिकल अँड इन द टेरेस्ट्रियल प्लांट ऑन द सर्फेस ऑफ द लीव देन द स्टेम अँड द फ्रूट. द वॅक्स दे आर ऑल्सो प्रेझेंट. वॅक्स इज ऑल्सो सिक्रिटेड बाय द वर्कर हनी बी फॉर द फॉर्मेशन ऑफ द हेक्झागोनल चेंबर्स. हेक्झागोनल चेंबर्स ऑफ द हनी बीज. ठीक आहे. आता त्याच्यानंतर वॅक्स इन अवर इयर. दे आर ऑल्सो सिक्रिटेड. दिस इज कॉल्ड द सिरुमन अँड दिस सिरुमन इट प्रोटेक्ट द टिम्पॅनिक मेम्ब्रेन ऑफ अवर इयर. The next wax are present on the surface of the hair and the skins of the sheep. लोकर जी असते का नाही त्याच्यावरती पण वॅक्स असतो. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. काय काय घेतलं आपण? लिपिड मॉलिक्युल. त्याच्यानंतर ह्या लिपिड्स म्हणजे काय, कशापासून तयार होतो. मोनोग्लिसराइड, डायग्लिसराइड, ट्रायग्लिसराइड हे हा लिपिड मॉलिक्युल मध्ये ग्लिसराइड मॉलिक्युल आणि फॅटी ऍसिड असतात. फॅटी ऍसिड हे दोन प्रकारचे असतात, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड. त्याच्यानंतर ट्रायग्लिसराइड मॉलिक्युल हा एक ग्लिसरॉल आणि तीन फॅटी ऍसिड पासून तयार होत असतो. त्याच्यानंतर लिपिडचे हे प्रकार, सिंपल लिपिड, कंपाऊंड लिपिड, डिराइव्ड लिपिड. या लेक्चरला फक्त आपण इथे सिंपल लिपिड पर्यंतच आलो. सिंपल लिपिडचं फर्स्ट एक्झाम्पल आहे फॅट्स आणि दुसरं एक्झाम्पल कोणतं आहे वॅक्सेस. ठीक आहे. फॅट्स मध्ये आपण फॅट मॉलिक्युल कसा तयार होतो आणि वॅक्स किंवा फॅट मॉलिक्युल कुठे कुठे असतात आणि वॅक्सेस पण कुठे कुठे सिक्रेट केले जातात, त्यांच्यामध्ये कोणती रिंग असते, हे सगळं स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. समजलं? थँक्यू.